अधिक मास व्रत धोंडे। नमस्कार मैत्रिणींनो, बाखराचे धोंडे आज आपण बघणार आहोत। अधिक मासानिमित्त व्रतासाठी बाखराचे धोंडे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। त्यासाठी साहित्य आहे एक वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, साखर, दूध, खोबरा किस आणि तेल। हे सर्व साहित्यानिशी आपल्याला धोंडे बनवायचे आहेत। तर सुरुवातीला आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे। या मैद्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा टाकणार आहोत। रवा आणि मैद्याचे धोंडे अतिशय खुसखुसीत आणि चवदार असे होतात। आता यामध्ये मोहनासाठी आपण तेल टाकत आहोत, 3 चमचे। पोह्याच्या चमच्याने आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करणार आहोत। दोन्हीही रवा आणि मैद्याला हे तेल सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, ज्या कारणाने हा मिश्रणाचा गोळा अतिशय व्यवस्थित होतो। आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत। सुरुवातीला आपण अर्धी वाटी दूध घातलेलं आहे। जसं जसं या मिश्रणाला दूध लागेल तसं तसं आपल्याला टाकायचं आहे आणि या मिश्रणाचा गोळा आपल्याला घट्टसर असा करून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये आणखी थोडंसं दूध घालूया। दूध घातल्याच्या नंतर या मिश्रणाचा पूर्ण गोळा तयार करून घेऊया। बघा, आपल्या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे। याला आपण 2 मिनिट साईडला ठेवूया आणि या ठिकाणी आपण बाखर तयार करूया। सुरुवातीला आपण साखर घेतलेली आहे। अर्धी वाटी पाऊण वाटी साखर घेतली तरी चालते आणि या ठिकाणी अर्धी वाटी आपण खोबरा किस घेतलेला आहे। जमल्यास यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकू शकतो आणि या मिश्रणाला आपण एकत्रित करू शकतो। सर्व मिश्रण एकत्रित झाल्याच्या नंतर या मिश्रणाचे आपल्याला असे 2 भाग करायचे आहे आणि त्यामधून आपल्याला 30 आणि वरती 3 असे धोंडे तयार करायचे आहेत। सुरुवातीला आपण अर्धा भाग घेतल्या कारणाने छोटे छोटे असे आपल्याला याचे गोळे बनवायचे आहेत। ज्याप्रमाणे आपण छोटी पुरी बनवतो त्या साईजचे आपल्याला गोळे करून असा पेढ्यासारखा त्या गोळ्याला आकार द्यायचा आहे। एकाच साईजचे आपल्याला सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आता त्याची पुरी लाटायची आहे। जाडही नाही आणि पतली नाही, मध्यम आकाराची आपल्याला ही पुरी लाटायची आहे। बघा, आपली एक पुरी तयार झालेली आहे। आता आपण दुसरीही पुरी तयार करून घेऊया। ऑल दी बेस्ट या यूट्यूब चॅनलवर नवनवीन अशा रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील। पारंपरिक परंतु नव्या रूपामध्ये रेसिपी आणि घरच्या घरी साहित्यामध्ये कशा तयार होतात ते आपण या चॅनलवर बघत असतो। आता आपण हा धोंडा कसा तयार करायचा ते बघूया। सुरुवातीला पारी हातामध्ये घ्यायची, त्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला बाखर टाकायचं आहे आणि सर्व साईडनी त्याला एकत्रित करून वरती पॅक करायचं आहे आणि मग एका साईडला त्याला दुमटून घ्यायचं आहे। ज्यावेळेला ते व्यवस्थित दुमटल्या जाईल तेव्हाच हाताने असा धोंडा तयार होतो। अखेरीस आपण म्हणतोच ना, आकार नाउकार अशा प्रकारचा हा धोंडा तयार झालेला आहे। आता आपण दुसराही धोंडा तयार करून घेऊ। सर्व साईडला पॅक करून आपल्याला एका साईडला त्याला दाबून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताच्या साह्याने हा धोंडा तयार करायचा आहे। अशाच प्रकारे आपण
तीसन तीन धोंडे तयार करून घेणार आहोत। अल्दीबेसच्या चॅनलवर 10 प्रकारच्या खिरीचे व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत। त्यानंतर 5 प्रकारच्या दशम्या, ज्यामध्ये केळाची दशमी आहे, दुधाची दशमी आहे, गुळाची दशमी आहे, पपईची दशमी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दशम्या अपलोड केलेल्या आहेत। खिरीमध्ये तांदळाची खीर, गव्हाची खीर, ओंब्याची खीर, खसखशीची खीर, त्यानंतर खारकीची खीर, अशाही खिरी आम्ही अपलोड केलेल्या आहेत। आता आपले धोंडे तयार झालेले आहेत, आपण तेलामध्ये तळून घेऊयात। हळूवारपणे थोडंसं तेल तापल्याच्या नंतर आपल्याला गॅस मंद आचेवर करून हे धोंडे तळून घ्यायचे आहेत। त्यावर थोडंसं तेल सोडायचं आहे आणि खरपूस अशा प्रकारचे हे तळून घ्यायचे आहेत। अधिक महिन्यामध्ये या धोंड्याचं अतिशय महत्त्व आहे। देवाला, ब्राह्मणाला, गाईला तीसन तीन अशा प्रकारचे हे धोंडे देतात। बाखराच्या धोंड्याबरोबरच आम्ही अनारशाचे धोंडे, पुरणाचे धोंडे याचीही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तेही तुम्ही अवश्य बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कसे वाटले ते सांगा।